देशाच्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला आज आपण सामोरे गेलो. उदयजी, मी 77 सालापासून लोकसभेचं काम करत आलो पोलिंग एजंट म्हणून. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली आणि आणीबाणीच्या नंतर ज्या वेळेला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा काँग्रेस पक्षाचा, त्यावेळेला काँग्रेस पक्ष एकत्रित होता, शंकरराव सावंत आमच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस कडे उभे होते, त्यावेळेपासून मी पोलिंग एजंटचं काम करतो. 80 सालामध्ये बॅरिस्टर रेड्डी पाटील साहेब उभे होते, त्यांचंही काम केलं. 84ला बॅरिस्टर अंतुले साहेबांनी उमेदवारी नाकारल्याच्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणाने निवडणूक लिहिली होती, त्यांच्यासाठी काम केलं. 89ला त्यांच्यासाठी काम केलं, 91ला काम केलं त्यांच्यासाठी, 96, 98, 99, 99, 2004, 2009, 2014ला मी निवडून घेतलं, 14, 19 आणि 24. अशा या सगळ्या लोकसभा निवडणुकीचा प्रत्यक्षात अनुभव कार्यकर्ते या नात्याने घेतला. पण पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक ही देशपातळीवरती लढण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीमध्ये देशाचं परकीय धोरण काय असलं पाहिजे, परराष्ट्र धोरण काय असलं पाहिजे, देशातील अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीमध्ये नेमकी काय पावलं उचलली पाहिजे, एनडीएचं सरकार असताना त्यांच्या दृष्टीने काय जे काही कमी जास्त झालं असेल त्याच्याबद्दलची टीका टिप्पणी मी समजू शकतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं ते संविधानच पूर्णपणे बदललं जाणार असे अवयी देशभरामध्ये उतरवण्यामध्ये हे इंडिया आघाडीच्या ठिकाणी निश्चितपणाने यशस्वी झालं. निवडणुकीचा टप्पा जसा पहिला सुरू झाला त्या पहिल्या टप्प्यापासूनच हे अधिक खोलवर लोकांच्या मध्ये कसं बिंबेल याचा प्रयत्न केला गेला. 27 राजकीय पक्षाचे इंडिया आघाडीच्या निमित्ताने, इंडिया आघाडीच्या निमित्ताने एकत्रित आले. त्यांच्यापैकी अनेक जण राजकीय दृष्ट्या जे काही स्थापित झाले पक्ष ते परस्परांच्या टोकाच्या विरोधाच्या विचारधारेवरती स्थापित झाले. पण केवळ एका व्यक्तित्वेशाच्या नावाने सारे एकत्रित येत असताना देशामध्ये ज्या पद्धतीने संविधानाच्या बाबतीमध्ये भावना निर्माण करण्यामध्ये आली, देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमितभाई असतील, आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, मी असेल, आपण असाल, योगीजी असतील, सगळेच आपण ठिकठिकाणच्या प्रचारसभेमध्ये सातत्याने बोलत आलो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील संविधान बदललं जाणार नाही. पण जे पक्क बिंबवलं गेलं ते आपण दूर करण्यामध्ये दुर्दैवाने देशामध्ये अपयशी. त्याच्यामुळे दलित वर्गही बाजूला गेला, आदिवासी बांधवांनाही सांगण्यामध्ये आलं की ज्या वेळेला संविधान बदललं जाईल याचा अर्थ तुमचं आरक्षण जाईल, तेव्हा आदिवासी वर्गांच्या मध्ये सुद्धा पूर्णपणे तेच काम त्या ठिकाणी करण्यामध्ये आलं. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षेची भावना निर्माण करण्यामध्ये ही सारी मंडळी निश्चितपणे त्या ठिकाणी यशस्वी झाली. आणि या साऱ्याचा परिणाम आपण पाहिलं की देशाभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. खरं तर देशामध्ये अनेक वेळेला निवडणुका लढल्या गेल्या, परंतु धार्मिक ध्रुवीकरण निर्माण करत निवडणुका लढण्याचं कधी कुणी सामाजिक पाप त्या ठिकाणी केलं नाही. पण यावेळेला मात्र प्रकाशाने त्याच गोष्टीवरती भर ठेवण्याचा दुर्दैवाने प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळे जे काही निर्माण झालेलं वातावरण आहे ते तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं. अगदी संविधानाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोलत आलो, अल्पसंख्याक समाजाचं, तुमचं आमचं, सर्वांचं अतूट असं जीवाभावाचं नातं त्या ठिकाणी राहिलं, त्यांच्या मनामधले गैरसमज दूर करण्यामध्ये आपल्याला पूर्णपणा त्या ठिकाणी अपयश आलं आणि त्याच्या माध्यमातून जे जे काही घडलं ते तुम्ही आम्ही पाहतो आहोत. पण एवढे सगळे घटक विरोधामध्ये गेलेले असताना सुद्धा माझ्या रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते नेते एकत्रित राहिले, त्याचं फलित म्हणजे 82,000 मताधिकारी. तुम्हाला खरंच सांगतो उदयजी, 4 तारखेला मतमोजणीला जेव्हा गेलो सकाळी मी 6 वाजता घरातून निघतो, त्याला मुंबईच्या काही पत्रकार मित्राने फोन केला, कुठं चालला? मी म्हटलं मतमोजणी चाललं आहे. तेव्हा कशासाठी जाता? मतमोजणी चाललं आहे, घेऊन येणार ना? ते म्हणाल काय तुम्ही आता हसत जाता, पण तुम्हाला मान खाली घातच परत यावं लागेल. असा सल्ला देणारे सुद्धा काही जण निघाले तरी पण मतमोजणी बोलण्यामध्ये गेलो आणि पहिल्या फेरीपासून जे यश महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मिळून दिलं त्याच्यातून आपण काय शेवटी आज मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करायला आभार नाही ऋण. याचं कारणच असं की एक मी सांगितलं की अनेक निवडणुका झाल्या पण एक निवडणूक अशापैकीच्या कसोटीची होती की ज्याच्यातूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं जनमानसामध्ये स्थान आहे की नाही हे आजमावणारी होतीच. पण सर्व महायुतीच्या घटकांना सोबत घेण्यामध्ये मी यशस्वी झालो की नाही, कमी अधिक काय झालं असतं तर ती जबाबदारी माझीच असते. आणि मी सर्वांना सामावून घेण्यामध्ये, विश्वासात घेण्यामध्ये किंवा त्याला माझ्यासाठी काम करण्यासाठी तितकंच प्रेम निर्माण करण्यामध्ये अयशस्वी झालो असं कदाचित मला त्या ठिकाणी म्हणता आलं असतं. पण ते म्हणण्याची जराही कुठे पाळी न होता आपण त्या पद्धतीने यश मिळू शकलो. तुम्ही असाल उदयजी,
रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, यांचंही लक्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाशाने राहिलं. अनेक सभा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अटेंड केल्यात, रवींद्रजींनी त्या सुद्धा त्या ठिकाणी अटेंड केल्या, प्रवीण दरेकरांचं लक्ष राहिलं. रामदास भाई तर शेवटचे 5-7 दिवस याच मतदारसंघामध्ये बसून राहिले. पागर मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी प्रचाराची अनेक वेळेला सभा त्या ठिकाणी त्याने घेतल्या. पण सर्वंकष नेत्यांचं पाठबळ त्या ठिकाणी राहिलं. मला आज विशेष आभार मानायचे उदयजी, माझा लोकसभा मतदारसंघ असा आहे की ज्या लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्ती आहे, तर माझ्या यशात महिलांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे आपल्या नेत्यांचा आहे, पण ज्या समस्त महिला भगिनी आज कार्यकर्ते म्हणून आज महायुतीच्या सगळ्याच्या या ठिकाणी आहेत, त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. कारण 2-5 हजारांनी जिंकलो असतो तर म्हणाले निसटा विजय घेतला, तसं नाही, ठाकून ठोकून एकदाच फरक काय त्या ठिकाणी राहिला नाही. आणि त्याच्यामुळेच हे सगळं भव्यदिव्य यश त्या ठिकाणी पडू शकलं. आपण सारे जण या ठिकाणी आलात आणि जो आनंद या ठिकाणी आपण विघटित करण्याचा प्रयत्न केला, आपले सतीश ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीने काम करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मिळेल. म्हणजे माझा एवढा मूल्य आहे, पण तू काम करतोस कार्यकर्ता म्हणून तुझा सर्वांशी संवाद राहिला. आता असं होतं की तू बोलतोस म्हणजे मी बोलतो असं होऊ शकतं आणि अधिक जबाबदारी असं काही होऊ नये. त्यामुळे सगळ्या जबाबदारीने आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचे अंतकरणापूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.